सविस्तर बातम्या बघणार आहोत. सविस्तर बातम्यांची सुरुवात या घडीच्या एका मोठ्या बातमीनं. हुबळीमध्ये जो काल स्फोट झाला होता त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आपल्या हाती येत आहे. हुबळीमध्ये जो काल स्फोट झाला होता त्या स्फोटाचं कुठेतरी कोल्हापूर कनेक्शन तर नाही ना अशी शक्यता सध्या समोर येताना आपल्याला बघायला मिळतीये. खरं तर इलेक्शनच्या आधी मतदानाच्या पूर्वी देखील कोल्हापूरमध्ये स्फोट झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हुबळीमध्ये देखील जो काल स्फोट झाला या दोन्ही स्फोटांचा एकमेकांशी काही संबंध तर नाही ना या दृष्टिकोनातून आता पोलीस तपास करताना बघायला मिळत आहेत. काल अज्ञात वस्तूचा हुबळी स्टेशनवरती स्फोट झाला होता ज्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले होते. तर तामिळनाडूमधून कोल्हापूरकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये जे पार्सल होतं त्या पार्सलचाच हा स्फोट झाल्याचं कळतं आणि त्यामुळे आता कुठेतरी या स्फोटाचा कोल्हापूरशी कनेक्शन तर नाही ना याबाबत शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नेमकी काय अपडेट आहे माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, नेमकी काय उकल कळतीये या स्फोटाची? खरं तर काल महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू असताना हुबळी रेल्वे स्टेशनवर हा स्फोट झाला आणि ते जे पार्सल होतं स्वतः ते कोल्हापूरला येणार होतं. तामिळनाडू मधून जी उत्तर भारताकडे येणारी जी ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये हे पार्सल पहिल्यांदा सापडलं आणि त्यानंतर ते ज्यावेळा बेवार स्थितीत सापडलं त्यावेळा कर्मचारी ज्यावेळा स्टेशन मास्टरकडे देण्यासाठी ते गेले होते त्यावेळा काल दुपारी हा स्फोट झाला होता. त्याच्यावर राजकीय संदेश देखील लिहिला होता. आता महत्वाचं त्यामध्ये अपडेट असा आहे की कोल्हापूर पोलिसांचं एक पथक हुबळीला रवाना झालेलं आहे. तर काही दिवसापूर्वी कोल्हापूर शहराजवळच्या उजळाईवाडीमध्ये एक स्फोट झाला होता आणि हुबळीमध्ये जो स्फोट झालाय आणि इथं जो स्फोट झालाय त्या दोन्ही स्फोटांमध्ये साम्य आढळलेलं आहे पोलिसांना. छोट्या पद्धतीचे जे बॉम्ब असतात म्हणजे प्राण्यांना मारण्यासाठी तशा पद्धतीचे ते दोन्ही ठिकाणी बॉम्ब होते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कुठला घातपात असा प्रयत्न कुणाचा होता का याचा तपास आता पोलीस करणार आहेत आणि त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक जे हुबळीला रवाना झालेलं आहे. अगदी. त्यामुळे आता या पोलिसांच्या हाती या पथकाच्या हाती नेमकं काय लागतं या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद संदीप या माहितीसाठी. आणि आता INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. चिदंबरम यांना INX मीडिया प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरती चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांना या काळामध्ये भारताबाहेर जाता येणार नाही अशी अट या ठिकाणी कोर्टानं घातलेली आहे. या अटीवरतीच त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर या काळात चिदंबरम यांना भारताबाहेर जाता येणार नाही. तसंच चिदंबरम यांना आपला पासपोर्ट कोर्टाकडे सादर करावा लागणार आहे. तर 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती त्यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलाय. आणि आता बातमी आहे पुण्यातून मुसळधार पावसाची. मुसळधार पावसानं पुन्हा एकदा पुणे शहराला झोडपून काढलंय. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर काल रात्रभर या ठिकाणी पाऊस सुरू होता. आजूबाजूच्या डोंगरावरून पाणी वाहत असल्यानं सखल भागांमध्ये या शहरामध्ये पाणी शिरलं आणि अशा पद्धतीनं अक्षरशः कमरे एवढं पाणी रस्त्यांवरती साचल्याचं चित्र बघायला मिळते. लोहगाव भागात सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं. पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानं अनेक वाहनं पाण्यात बुडाल्याचं बघायला मिळत आहे. तर लोहगाव जकात नाक्याजवळ पाण्यात असलेल्या खासगी कंपनीच्या एका बसमधून 20 आणि इतर 3 अशा एकूण 23 जणांना दोरीच्या सहाय्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपरित्या बाहेर काढलंय. तर या पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. ज्यामध्ये येरवडा परिसर असेल, शांतीनगर, घोरपडी गाव असेल, बानवडी असेल, आझादनगर, तसंच बीटी कवडे रोड असेल, पद्मावती मार्केट यार्ड हा जो परिसर आहे इथल्या घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं. तर कात्रज परिसर आणि नवीन वसाहत इथल्या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतंय. काल रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय.